नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज एक अशा रोगाविषयी चर्चा करणार आहोत ज्याचा प्रसार सर्वत्रच वाढत आहे। या रोगाविषयी तुम्हाला मी याचे लक्षणं, याचे उपाययोजना तुम्ही काय करू शकता याविषयी जी सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या रोगाचं नाव आहे निमोटाइड, याला आपण सूत्रकृमीजीव असेही म्हणतो। या निमोटाइड रोगाविषयी बऱ्याच शेतकरी बांधवांना माहीत नाही आहे। हा रोग पसरतो कसा, या रोगात लक्षणं कशी आढळतात, या रोगाला कसे कंट्रोल करायचे हे आपल्या शेतकरी बांधवांना माहीतच नाही। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज या रोगाविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सर्वात पहिले याचे काय होते, झाडाचे पानं जे आहे ते पिवळे पडतात। झाडाचे काही फांद्या पिवळे पडल्याने नंतर मग सर्व झाड पिवळे पडू लागतात। तर मित्रांनो, हा जो निमोटाइड रोग आहे तो एक सूक्ष्म जीवामुळे होतो, तो तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसू शकणार नाही। ती काय करते, झाडाची जी मूळ आहे त्यामध्ये जाते व त्यामध्ये अंडे देते। ते अंडे दिल्याने मुळ्यांमध्ये गाठा तयार होतात। मुळ्यांमध्ये गाठी तयार झाल्याने काय होते की जे आपण खालून फर्टिगेशन करतो, काही जीवाणं सोडतो, ते झाडांना त्या गाठी झाल्यामुळे पुरेपूर ते झाडांना पोहोचू शकत नाही। त्यामुळे झाडांना मर लागते किंवा झाडाचे पानं पिवळे पडतात, झाडांना पुरेपूर ते द्रव मिळत नाही। या रोगामुळे जे काय होते, तुमच्या झाडावर जे फळं आहे ते पण असे खराब होऊ लागतात। या फळांना पण मर लागलेली आहे, हे फळं पण काही कामाचे राहिलेलं नाही। हा जो तुमचा माल आहे तो कोणत्याच बाजारामध्ये विकला जाऊ शकत नाही। तर मित्रांनो, आपण या निमोटाइड रोगामुळे होणाऱ्या झाडांच्या मुळ्यांमध्ये होणाऱ्या ज्या गाठा आहे त्या आपण सर्वात पहिले बघून घेऊ कशा असतात। त्याने तुम्हाला एक अनुभव येईन जोईन की बघू शकता तुम्ही या अशा गाठा होऊ शकतात। तुमच्या मुळ्यांना जर अशा गाठा दिसल्या तुम्हाला तर समजून जायचं तुम्ही की निमोटाइड आहे। तर एखाद्या प्लॉटमध्ये असे झाडं आढळत असेल, एखादे जर तुमच्या मुळ्यामध्ये तुम्हाला जर निमोटाइड हा रोग जर जाणून येत असेल, तर तुम्ही याचे नियंत्रणासाठी तुम्ही काय करू शकता की या प्लॉटमध्ये जर जे तुम्ही अवजारे वापरतात, फावडे, कुदाळ, हे तुम्ही दुसऱ्या बागेमध्ये जाऊन वापरण्या अगोदर त्याला नॅनोस्टारने चांगल्या प्रकारे धुवून काढले पाहिजे। त्याने काय होते की ह्या बागेतले जे रोग आहे ते बागेत जाणार नाही। मित्रांनो, या रोगाविषयी एक्झॅक्ट ट्रीटमेंट तुम्हाला यूट्यूबवर कुठेच भेटणार नाही। तुम्हाला ही ट्रीटमेंट मी सांगतो, तुम्ही जे तुमच्या फळबागाला जी पाणी देतात, सर्वात पहिलं जी पाणी सोडतात, त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, वलम प्राईम एक औषध आहे ते तुम्हाला 500 ml एकरीने सोडायचे आहे। या रोगाविषयी आणखीन एक औषध आहे, ते तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही सरी कालता, जे तुम्ही फर्टिगेशन करता, त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, SKB निमेटाइड हे औषध आहे ते तुम्हाला स्लरीद्वारे झाडांच्या मुळ्यांना सोडायचे आहे। त्याने निमेटाइड जो आहे तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जे शेतकरी बांधव आहे ते त्यांना शेअर करा। ज्यांच्या बागेवर जर तुम्हाला असे रोग काही दिसत असेल तर त्यांना ही माहिती शेअर करा। आणि अशाच खूप साऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकनला नक्कीच दाबा।